नमस्कार। विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपाने पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय सचिवपद देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले। मात्र हे राजकीय पुनर्वसन केवळ तोंड देखलेच आहे की काय अशी शंका आता येऊ लागली आहे। कारण भाजपामधील काही नेत्यांकडून अजूनही पंकजा मुंडे यांचे पद्धतशीरपणे पंख चाटण्याचे काम सुरूच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। मुळात राष्ट्रीय सचिवपद मिळाल्यानंतर पंकजा मुंडे यांचे महाराष्ट्रातील राजकीय वजन वाढायला हवे होते, पण राज्यात तर सुडाच मराठवाड्यातही पंकजा मुंडे यांना पक्षबांधणीच्या कार्यक्रमापासून दूर ठेवले जात आहे। सध्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पक्ष बांधणीसाठी मराठवाड्यात सक्रिय झाले आहेत। ते एकटेच मराठवाड्यात बैठका घेत आहे, परंतु मराठवाड्यात पंकजा मुंडे यांची मोठी राजकीय ताकद असताना त्यांना पक्ष बांधणीच्या कार्यक्रमापासून दूर का ठेवले जात आहे अशी शंका निर्माण झाली आहे। या सगळ्यांवर पंकजा मुंडे नाराज असल्याचं सांगितलं जात आहे। राष्ट्रीय सचिवपदी निवड होऊनही मराठवाड्यातील पक्षबांधणी कार्यक्रमात आपण दुर्लक्षित राहिल्याची बाब पंकजा मुंडे यांना फारशी रुचलेली नाही। त्यामुळे पंकजा मुंडे यांनी आपला नियोजित औरंगाबाद आणि मराठवाडा दौरा पुढे ढकलला होता। दरम्यान चंद्रकांत दादा पाटील यांनी औरंगाबाद मध्ये आयोजित केलेल्या बैठकीलाही पंकजा मुंडे उपस्थित राहिल्या नाही। पंकजा मुंडे यांच्या गटातील नेतेही या बैठकीला गैरहजर होते। मात्र चंद्रकांत पाटील किंवा इतर नेत्यांकडून त्यांची फारशी दखल घेण्यात आली नव्हती, त्यामुळे पंकजा मुंडे भाजपामध्ये अजूनही दुर्लक्षित असल्याची चर्चा नव्याने रंगू लागली आहे।